तक्रार निवारण समिती फलटण, बियाणे तक्रार निवारण समिती फलटण सदस्य सचिव गोरख लालासो सस्ते राहणार निरगुडी यांनी दिनांक 26/11/18 रोजी तालुका कृषी कार्यालयाला एक अर्ज दिला होता. त्यांनी रासी कंपनीचं साहिबा नावाचं बियाणं भेंडीचं उगवण क्षमतेबाबत तक्रार दिलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी फलटण डोयपुड सूर्यवंशी साहेब, तालुका कृषी अधिकारी डोयपुडे साहेब, मी स्वतः, महाबीज प्रतिनिधी भिंगार दिवे साहेब, पाडेगाव संशोधन केंद्राचे डॉक्टर गारकर साहेब आणि संबंधित डीलर, शेतकरी आणि तेथील लोकल पंच यांना घेऊन आम्ही काल 27 तारखेला त्यांच्या प्लॉटची व्हिजिट केली. 20 हेक्टर क्षेत्रापैकी ज्यावेळेस आम्ही पाहणी केली, ॲक्च्युली 10.20 हेक्टर क्षेत्रापैकी 0.10 हेक्टर क्षेत्र म्हणजे जवळपास 10 गुंठ क्षेत्रावरती ते बाधित क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं. बाधित क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी बियाण्या संदर्भात त्याची तक्रार होती. बियाणे तक्रारी ज्यावेळेस आम्ही तो लॉट बघितला तर तो लॉट नंबर होता 13-38-05-06. त्या लॉटचं पॅकेट शेतकऱ्याला आम्ही मागितलं, तथापि संबंधित शेतकऱ्याकडं त्याचं पॅकेट उपलब्ध नव्हतं, परंतु त्याचं बिल शेतकऱ्याकडं मात्र होतं. त्यानंतर ऊस पैदासकार डॉक्टर गारकर हे आपण सायंटिस्ट तिथं नेलेले होते, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हे जे 10 गुंठ क्षेत्र होतं त्याच्यामध्ये फारच तुरळक म्हणजे जवळपास 5% किंवा कमी प्रमाणात तिथं उगवण क्षमता दिसून आलेली आहे. बियाणे उगवण क्षमता कमी आहे हा प्रथमदर्शनी अंदाज आहे, त्यामुळे यामध्ये बियाण्याचा दोष असण्याचा अंदाज संबंधित सायंटिस्टनं वर्तवलेला आहे. परंतु सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी बियाणे विश्लेषण प्रयोगशाळा पुणे, आपण STL जी आपली पुण्याची आहे, या ठिकाणी तपासून त्याचा तपासणी अहवाल गरजेचा आहे. तपासणी अहवाल आपण येण्यासाठी आपण त्याचा नमुना घेत आहोत. त्यानंतर काल 7 ते 9 वाजेपर्यंत आम्ही चंद्रशेखर पवनलाल जोशी या ज्या दुकानातून माल घेतलेला आहे त्यांच्या दुकानाच्या तपासणी संदर्भात पूर्ण समिती घेऊन आम्ही इथे आलो. त्यामध्ये तपासणीदरम्यान आम्हाला काही त्रुटी आढळल्या. त्या त्रुटींच्यानुसार ईगल, महिको, सिंजेंटा, ईस्ट वेस्ट, बायर, गोल्डन इत्यादी कंपन्यांचं गहू, भेंडी, मका, दोडका, काकडी अशा प्रकारच्या उत्पादनाला रक्कम रुपये 7,26,204 आम्ही विक्रीबंद आदेश दिलेले आहेत आणि त्याचा आत्ता आपण नमुना घेतलेला आहे. सस्पेक्टेड नमुना म्हणून आपण तो आत्ता काढलेला आहे आणि हा नमुना आपण विश्लेषणासाठी उद्या खास दूतामार्फत आपण याला प्रयोगशाळेला पाठवणार आहे. प्रयोगशाळेचं विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दुकानदार, कंपनी तसेच डीलर किंवा त्यांच्यामध्ये काही सब डीलर्स वगैरे असतील ज्यांना ज्यांना विक्री आहे त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येईल. सीड ॲक्ट 1966 त्याच्यानुसार आपण जे आता नमुना घेतलेला आहे हा नमुना आपण STLला पाठवणार. STLचा नमुन्याचा अहवाल ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर आपण याच्यावरती कारवाई करण्यात येईल.